काल रात्री झोप लागली की नाही? झोप? आता झोप कुठली येते? म्हणजे कसं आहे ना, एकांकिका होईपर्यंत झोपायला उसंत मिळत नव्हती, आणि आता झोपायला उसंत मिळाली तर तालमींची आठवड्यायला लागली. आय नो, आपली आवडती गोष्ट थांबली ना की असंच होत. एस्पेशली व्हेन इट एंड्स विथ सक्सेस. मग आई बाबा खुश असतील ना? आता त्यांचा काही फोन वगैरे आला होता? पण कसं आहे ना सायली, त्यांना माझ्या वर्तमानाच्या यशाच्या कौतुकापेक्षा ना माझ्या भविष्याच्या पराभवाची जास्त चिंता वाटते. आई बाबा आहेत, चिंता करणार. हो, पण मग चिंता बोलून दाखवण्यापेक्षा दोन शब्द प्रोत्साहनाचे बोलले असते तर मला पण बरं वाटलं असतं ग सायली. पण नाही, आणि मला एक कळत नाही, त्यांना माझ्याशी बरं बोलायचंच नव्हतं तर तिथे पुण्यात बसून माझी माहिती का काढली कुणास ठाऊ? माहिती काढली नाहीये, त्यांना कळवली. कुणी? मी. सायली, पण का? कारण त्यांना ती कळणं गरजेचं आहे नीरव. तू तुझ्या स्वप्नांसाठी किती कष्ट घेतोयस ना, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. सायली, हे बघ, तू ना माझ्या आई बाबांना ओळखत नाहीस, त्यांना काहीही फरक पडत नाही. पण त्यांना फरक पडावा म्हणून मी सांगितलेलंच नाहीये. मग हे बघ नीरव, काहीही झालं ना तरी ते तुझे आई वडील आहेत. आपला मुलगा ज्या स्वप्नांच्या वाटेवर निघालाय तो तिकडे काय करतोय, तो सुखरूप आहे ना, हे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. अरे एक 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 मिनिट, हे बघ, मला तू जे काही बोलते ते सगळं पटतंय, पण नाही यार. पण नीरव, तू सायली, नाही प्लीज. आणि हा, जर ते माझ्याशी नीट बोलले असते तर कदाचित मी पण बोललो असतो, पण आता नाही. पण काकू माझ्याशी नीटच बोलल्या. एनिवे, डोंट वरी, लिव इट ऑन मी, आय विल टेक केअर ऑफ इट. बाय द वे, ऑल द बेस्ट. नाही म्हणजे चुकून जर बाबांनी फोन उचलला तर यु नो. सर, आत येऊ का सर? या 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 या. सर कसे आहात? कंटाळ हो. घरी जा ना सर, आराम करा सर घरी जाऊन. तसं नाही, आयुष्याचा कंटा आलेला आहे. काय काय झालंय सर? काय सांगणार हो, ही बघा, ही रस्टिकेशन वेटिंग लिस्ट कमीच होत नाहीये, वाढतच चालली आहे. सोपं आहे सर, काय ह्या लिस्ट मधले अगोदरचे पुट्टे पास आउट होत नाहीत तोपर्यंत वेटिंग लिस्ट कमी नाही होणार ना. सोपं आहे सर. हो, पास आउट नाही हो, यातली एक दोन चार मुलं तरी रस्टिकेट व्हायला पाहिजेत की नाही? का सर? का म्हणजे त्याच्याशिवाय माझा धाक कसा राहणार त्यांना? काय हल्ली काय, कोणी येत कुठल्याही स्पर्धेच्या नावाखाली बजेट मागत काय? तुला काय हवंय? नाही मला बजेट नकोय. मग त्याला फक्त कबड्डी खेळायची सर. मग आता काय, तुझ्या टीम मध्ये गडी कमी पडतोय म्हणून मला बोलवायला आलायस? नाही नाही सर, गडी नाही सर, तुमची घ्यायला आलोय परमिशन, कबड्डी खेळण्यासाठी तुमची परमिशन घ्यायला आलो. ती मी नाही देणार, हे देतील. नाही सर, काय खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते, करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग, तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं, मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स नाईस. सॉरी, इट्स ओके.
अरे थैंक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा हो चल.